कधी वाटतच नव्हतं आम्हाला सत्य बंद होतील, चालेल बंद. मग इथून पुढे मार्ग बदलायला पाहिजे आपण. आता कुठंतरी लोकांना कळलं बरं का साहेब, आता आपल्या मुलांनाही कळलं नोकरी करायची का नोकरी करायची, आता कळलंय. मागं कंपन्या बंद झाल्या ना, कंपनीवाल्यानं 5,000 लोक बाजूला काढून दिली. ते म्हणले कंपनी बंद आता निघा, अरे आम्ही तुझ्याकडे कामाला होतो, होते कामाला, आता नाही. चला मोठी मोठी पदवीधर लोक काढून दिले, 5-5, 10-10 वर्षे ज्या घरमालकाला भाडं दिलं त्या घरमालकानं घर खाली करायला लावले का नाही, भाडं नाही ना, निघा बाजूला. ही किंमत आहे. आता तुम्हाला कळायला आपल्याला कळायला पाहिजे की हे कोण आहे आपलं. ज्यांच्याकडे 50-50 लाखाच्या गाड्या होत्या बसायला, त्या महाराज लोकांना गाड्या विकाव्या लागल्या. सोर्स संपलं नाही, विकलं नाही तर काय करणार. म्हणजे ही ज्याच्यावर अवलंबून आहे तेच जर बंद झालं तर करायचं काय. आमचे बरेच कीर्तनकार आहेत आळंदीमध्ये. आळंदी एक माहेर आहे, दरवर्षी 50,000 कीर्तनकार बाहेर पडतात. 10-20 लाख नाही कितीतरी लाख कीर्तनकार आहेत. पण ही दिवस जे आले का नाही, हे सगळ्यांना काहीतरी शिकण्यासारखे. म्हणून शेतकऱ्यांनी शिकावं, सामान्य प्रत्येक नागरिकांनी शिकावं. कुणी नसतो महाराज, जी वाटरवाट सरवला माणसं पहिला अन्नदान करायची आता देतो त्याला. आमच्याकडे 2,000 लोकांना एका नगरसेवकानं अन्नदान केलं. 2,000 लोकांना म्हणजे संकल्प दान करायचं. 2,000 लोकांना ती ताट देत देतच त्यांना कोरोनाची लागण झाली. ते गेले कराय गेले ते काय, पण निघाळत बसून राहून मागत नव्हतं का. कराय गेले पुणे आणि शेवटी मरावं लागलं, कोरोनाची लागण झाली आणि गेले. ही किती मोठा धोका आहे. वळ गेले ते कधीतरी जायचंच आहे, पण ह्या काळात गेले याचं कारण फक्त लोकांचा संपर्क आला, अन्नदान करताना हातानं दान दिलं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही ज्याला पुण्य मानता ते पुण्य असेलच असं नाही, तुम्ही ज्याला पाप मानता ते पाप असेलच असं नाही. आता पाप आणि पुण्य ह्याच काळात कळलं, म्हणून थोडं सावध व्हा. जसं त्या काळामध्ये बरं का, आता नाही, आता थोडं तुमच्याकडे धोका आहे मी बघितलं बरं का. तुम्ही जनक राजाच्या पत्नीसारख्या स्त्रिया पाहिजे. सीता आणि उर्मिला ह्या जी ह्या तिघी चौघीजणी होत्या का नाही, यांची जी माता होती का नाही, तिच्यासारखी स्त्री पाहिजे घरामध्ये. सुनैना नावाच्या स्त्री त्या. त्या सीतेला वनवास दरम्यान चित्रकूट पर्वतावर भेटायला आले होते. काय म्हणतात माहिती का, तू माझ्या कुळाचा उद्धार केला असं मुलीला आई म्हणतीये, कारण तू नवऱ्यासोबत वनवासात आली. जनक राजाला संकट होतं, एका बाजूला जावईये एका बाजूला दुसरा जावईये. भरत म्हणतोय मी माघारी जाणार नाही इथं मरणार, आणि राम म्हणतात मी परत येणार नाही. याचा निवाडा कुणी केला, इवयानं केला. याई कळतो ना आपल्याकडं, आपल्याकडला याई नाही आताचा. दोन्ही जावयांना बरोबर बसवलं जागेवर, ह्याला म्हणतात जनक राजा. कसं बसवलं असं, गोड काम आहे. इतकं गोड काम आहे की दोन्ही जागा जावय जागेवर बसवले. राजा रामचंद्राला वनवासाला पाठवलं, भरत राजाला तेच ठेवलं. फक्त शब्द किती गोड आहेत. भरता सांग मला, जर राजा रामचंद्र परत माघारी तू म्हणून आले तर लोक राजा रामचंद्रला निंदतील, काय म्हणतील, बापाचं वचन पाळलं नाही, अपमानित करतील, एकही नीट बोलणार नाही. आणि बोलले नसते का लोक, बोलले नाही का पुन्हा नंतर विशीतेला बोललेत ना, मग त्यावेळी ते बोलली नसती का. म्हणून राजा रामचंद्र म्हणतात, भरता ऐक, माझा अपमान तुला सहन होईन का, मला लोकांनी नाव ठेवल्यावर तुला सहन होईन का. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस बघितल्या त्याच वेळेस भरत मान्य करतोय आणि भरत पुन्हा माघारी येतोय. फक्त भरत त्या नगरीत जात नाही, रामाचं म्हणून चालवतो. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा असा भरत असा राम, याच्यापेक्षा आपलं प्रेम महत्त्वाचं. एकमेकाशी संवाद चांगला ठेवा, उपकारापुरतं जगलं तर असं राहू द्यावा. जाताना तुकोबाराय जसं म्हणतात का, गरुडाचे पायी ठेवी वेळवेळा डोई, वेगळी आणावा तो हरी मज दिना ते उदरी, पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावी काकुळती, तुका म्हणे शेषा जागे करा. हे जे अभंग आहेत का नाही, वेगळी आणावा तो हरी. जसं तुकोबारायचा अभंग आहे बघा, लिकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आईचा जन्म पूर्णत्वाला गेला, दिस्क्रिविधीपर्यंत ते ध्यानात असतात. पुन्हा फोटो एखादा आपण बनवलेला असतो तो ठेवून देतात. आता हे फोटो सुद्धा मागं काय केलं बाबा, काय स्टँडर्ड काम आलं तुम्ही, मागं हे फोटो घरातले काढले आणि कुठं ठेवले लोकांनी, कपाटात ठेवून दे दाखवून. उगच उगच हे मागं मागच्या काळात, आता हे कोरोनाच्या नंतर बदलून घ्या,
पहिले जुन्या काळामध्ये तुमच्या काळामध्ये फोटो कुठं असायचे वडिलांचे? बैठकीमध्ये जिथं माव पाहुणे येतील तिथं बसतील, तिथं बैठकीत बघायचे. हे कोण आहेत तुमचे वडील आहेत, हे कोण आहेत आजोबा आहेत, हे कोण आहेत आई आहेत. आता आहे मधल्या काळात हे फोटो कुठं होते? सुनाईने सगळे फोटो नेऊन कुठले कपटात. आम्ही विचारलं आजी तुमच्या आजीच्या नावाला आम्ही आलतो ना, आजीचा दावा झाला, फोटो कुठं आहे आता? ते कपटात ठेवला आहे. आई म्हणलं का म्हण ठेवला? म्हातारी आमच्याकडे पाहत मृत आत्मे आता पुन्हा काय आले येतील? तृप्त केल्यावर परत येतील का? एकदा मृत आत्मा तृप्त केल्यावर कशाला येईल? पितृदोष निघून गेला तुमचा, मग पितृदोष जावा याच्यासाठी प्रत्येकानं ती सपोर्ट केला पाहिजे. ह्या काळात काय होतं? ह्या काळात जर बरं का, ह्या काळात जर एखाद्याही माणसा मुलाच्या मनामध्ये संकोचपणा असेल तर ती तृप्त होत नाही. म्हणजे मन मोकळेपणानं पाहिजे. मी तुम्हाला माझं उदाहरण देईन. मी माझ्या आजोबाच्या दहाव्याला, श्राद्धाला आणि मूर्तीला मी कोणाचा विचार केला नाही. आजोबाचे बरं का, ते मी मामाकडलेली आणि हे म्हणजे माझ्या आईचे वडीलही आणि वडिलांचे वडीलही, ह्या दहाव्याला मी कोणाचाच विचार केला नाही. कशाचाच नाही, खर्चाचा नाही केला आणि कशाचाच नाही केला. फायदा कोणाला झाला? मला. आजोबानं दिलेला आशीर्वाद तुम्हाला तीन पिढ्या टिकणार आहे ना. काय गरज आहे तुम्हाला? तृप्त झालं पाहिजे. तुम्हाला जेवढं करायचं तेवढंच करायचं, पण ते संकोचित वृत्तीनं नाही, त्याचा हिशेब नाही झाला पाहिजे. आणि जर हिशेब नाही झाला तर ती तृप्त होतात, नाही तर मग ती पुन्हा पितृदोष करायचा. मग पुरीचं लग्न जमाना, मग जाणारा दागबली करायला, मग कालसर्प करा, मग त्र्यंबकेश्वरला जाऊन 17,000 घाला. मग हे बाकीच्या भानगडी करण्यापेक्षा जिवंतपणे तृप्त करायचं, काय लागतं त्याला? म्हणून कधी नाहीच करायचं, विचारच करायचा की हा विचार वेगळा आहे. आई उदाहरण द्यायचं मला तुम्हाला, तुम्हाला पटण लगेच. आई सांगा बरं मला, आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय, जालन्याला न्यायचंय, गणेश यात्रालयमध्ये ऑपरेशन आहे आणि 36,000 रुपये खर्च आहे. एकट्यानं करावं का दोघांना? अवघड पडाव यांचं लय अवघड आहे. आता यांना उदाहरण विचारतो बरं का. माझी आई सांगा बरं, एक पोरग दारू पिते आणि एक चांगलं माळकरी आहे, धार्मिक आहे, कीर्तन आहे, करते पदवीधर आहे, चांगलं आहे, शेतीही करते, दोघंही सारखेच आहेत. ते नोकरीला आहे, हा नोकरीला आहे, हा माळकरी आहे, तो माळकरी नाही आहे, तो पेताड आहे. मला खरं सांगा बरं आई, तुमचा जीव माळकरीकडे जास्त का पेताडाकडे? तुमचं काय सांगायचं? मी मला सांगतो आमच्याकडे 20-25 मिनिट उरलं होतं घरी, मी आलो इकडं. मग आईनं काय केलं माहिती का? आई काय म्हणली वडिलांना, हे 20-25 शिल्लक आहे तेवढं ती वाटतं सारून घेऊ. ती कच्ची करायची ती करून घेतलं. ते आईनं खडी बिडी उरलेली होती सगळं टकाटक करून घेतलं. मी आलो म्हणलं ते 10-25 मिनिट होतं दादा. ते म्हणलं ती तुझ्या आईला गेलो. म्हणलं आई सिमेंटाचं काय झालं म्हणून तुझे इकलं काय म्हणलं? ती म्हणजे काय इकलं? काही वाटतं बिटं सारून घेतलंय. ते म्हणलं ती तर इथलकडे गेलंय की सगळं भावाकडे. ते म्हणले बघ ती कवाई नंकरीन त्याच्यापेक्षा तुझं बरं आहे ना, मन करून घेतलं. नाही कळलं का तुम्हाला? म्हणून तुम्ही कधी दुःख मानायचं नाही. पुरुष म्हणजे तुमच्याकडे भरपूर आहे ना, तर कधी दुःख मानायचं? आईची वाट त्याच्याकडे असू द्या ना, जाऊ द्या थोडं जात असेल तर जाऊ द्या. आपल्याकडे आहे ना, आपल्याकडं आहे तर थोडं गेलं तरी चालते. नाही कळत तर शेवट सांगा. अरे वडील वारले पण दहाव्याचा हिशेब झाला. ते मोतीचं तिचं दवाखान्याचं 1.5 लाख रुपये खर्च झाला. 75-75 वाटणार यायचे. पण ज्याच्याकडं जन हिशेब केला त्याच्याकडे 2-4 ट्रका गाड्या चांगली जमिनीत कष्ट करणाऱ्या ते पोरगा कमवता. आणि ज्या भावाला मागायचं तो पेताडे ते बाईला रोज फळं इकायची आपलं ते भाजीपाला इकायची ती बिचेरी संसार भागवायची. जमिनी सगळ्याला सारख्याच. मग हिशेब करण्यात काही मजा आहे का? आता ती भाजीपाला करू घेऊन इकती की उठीन काय उपयोग आहे? मजा आहे का? संगमेवर आल्याचं तिने इकायचं तिला काय आलं? 75 मागाव ह्या माणसं मागाव मागूच नाही. हे ना हिशेब केल्यावर म्हणले ते 75 देणं होत नसतील तर 10 गुंठे जमीन द्या. 10 गुंठे जमीन 75,000 रुपयामध्ये दिली. ते बिचेरीने देऊन टाकली. म्हणजे आता मला नाहीच आहे, मला नवरा असा आहे. मग हे दहाव्याचा खर्च हिशेब असा केला. आणि एक वर्षभराने ह्याची बायको मिली ज्याने हिशेब केला होता त्याची. ते ब्रेन ट्युमर होऊन मिली होती ती. जवळजवळ 7 लाख रुपये खर्च झाला. आता कोणाला हिशेब मागवतो?
नाही आता मागायचं पण नाही शब्द. मग तुम्ही ह्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, ह्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे, हिशेब बिशेब कशाचा करावा. आणि म्हणून हा खरा परमार्थ आहे. आणि ह्या हे उदाहरणं ताजे घडलेले आमच्याकडे. मी सांगितलं ना, औरंगाबादला मुलगा शिकायला होता, नोकरी लागली आणि त्याला बापाचा लातूरचा बंगला देत होत नव्हता. त्याची बायको थोडी हलकट होती, तिनं सारखं म्हणायचं काय त्यांना करायचं, जेवढ्या बंगल्याचं आपलं इकडे घेऊन या, नामकन दमकन इतके कानं भरले की ह्या दुष्टानं एक दिवस जाऊन वडिलांना भेट घेतली. उन्हाळ्याचे दिवस होते, भर दुपारी दोन नारळ आणले, नारळातलं पाणी ग्लासात काढलं, ग्लासातल्या पाण्यात घुस मारायचं औषध कालवलं आणि दुपारच्या वेळेमध्ये ते दोन्ही ग्लास आईबापाला दिले. त्याच्यातला बाप मरून गेला, आई जिवंत आहे, असा दुष्ट पोरगा काय उपयोगाचा आहे बंगल्यासाठी. हे पुण्यामध्ये बरेच उदाहरणं घडलेली आहेत की पुण्यामधून इस्टेट इकून पोरगा अमेरिकेला निघून गेला, आईबापाला विमानतळावर ठेवलं. काय अर्थ त्याला, अशी संपत्तीवान धनवान पोरं काय उपयोगाचे. तो मनानं दरिद्री नसावं, मनानं श्रीमंत पाहिजे. आणि तुम्ही कपड्यात नाही, इस्टेटीत नाही, कशातच श्रीमंत नका हो. तुम्ही श्रीमंत कशात पाहिजे, याच्यात. आणि एकदा मन श्रीमंत असलं का तुम्ही सगळ्या बाजूने श्रीमंत आहेत, बरं का ताई, सगळ्या बाजूने श्रीमंत आहेत. म्हणून माझी आई, तुम्ही पाया पडून सांगतो तुम्हाला, सासूचा द्वेष नाही करायचा, तिला लक्ष्मी माना. आता येऊ दे, दिवाळीचं पूजन असतं तेव्हा आपण नाही का गवत गायीची पूजा करतो, किती मोठं काम आहे. आणि तेच गाय दूध द्यायची बंद झालं, कुठून येतो, कसं याला काम आहे देतो कुणा. हे पाप आहे, हे नकळतपणे आपल्याकडून घडलं जातं. मागच्या काळामध्ये बरेच उदाहरणं आहेत त्याला. आणि म्हणून जाता जाता मागण्या मागतो, ही काळ वाईट आला, ह्या काळामध्ये एकही गोष्ट एकही वस्तू आपली नाही, एकही माणूस आपला नाही राहिला. उग म्हणायला हे आपले. एका साधूला एका शिष्यानं सांगितलं, गुरुजी माझं लग्न झालंय, मी तुमच्याकडे येणार नाही. आणि ते म्हणजे लग्नाचा माझा काय संबंध आहे, मी तुला शिष्य आहे माझा तो. ते म्हणलं, गुरुजी माझं लग्न झालंय, मला याच्यात जो आनंद आहे तो आता याच्यात नाही आहे. ते म्हणले, अरे ते तुझे सुखापुरते, दुःखात एकही नाही येणार. ते मला मला मान्यच नाही, माझी पत्नी प्रेम करते, आई वडील आहेत एवढे मोठे, मला काय करायचं, बहीण आहे माझी. ते म्हणे, अरे सुखापुरते, सुखात आहे दुःखात नाही. एके दिवशी गुरुजीने त्याला ती ज्ञान दिलं, ते चिंतन करत करत आहे ना, त्याला अवस्था झाली आणि ती स्तब्ध झालं. त्याचा नाकाचा वारा खालीवर होत नव्हता आणि काही वळत नव्हतं. सकाळी सकाळी ती उठलंच नाही. ती बाई उठली बिचारी, तिनं बघितलं तर उठवा उठवा, उठलंच नाही ते. न उठल्यामुळं तिचा असा भ्रम झाला की ही मेलं. तिरडायला लागली पत्नी. आता तिरडत असताना आई वडील आले, सगळे गणगोत आले, नाते संबंध आले, हा तर स्तब्ध पडलेला आहे. आणि सगळे रडत असताना गुरुजी आले. गुरुजी म्हणले, तुमचा मुलगा गेल्याचं आम्हालाही दुःख आहे, पण मी बऱ्याच वर्ष तपश्चर्या केल्यामुळे माझ्याकडे एक संजीवनी आहे, मला एक पाणीचा ग्लास द्या किंवा दुधाचा ग्लास द्या, त्याच्यामध्ये मी ती औषध टाकतो. आणि मग ती औषध टाकल्याच्या नंतर हा उठल, पण ते औषध टाकलेलं दूध कोणीतरी पिलं पाहिजे. पण माझं असं मत आहे, तुम्ही जर एवढं सगळं अट्टास करतात तर मग हा ग्लास जो घेईन तो मरण हा उठल. मग यांच्या डोक्यामध्ये गुरुजींच्या याला दाखवायचं होतं, ते ग्लासामध्ये ते पावडर टाकली, ग्लास असा पुढे केला आणि सगळ्यांना ते म्हणत होते. आता जेवढे जेवढे मोठे रडस होते ते लय मोठ्या रडायचे, ती काय थांबती तिथं मराय. तो ग्लास बरं का, तो ग्लास पहिला नेला आईकडे. आई म्हटली, हे दूध मी घेतलं असतं महाराज, पण माझी सून खडूस आहे, माझं म्हातारं साधं बोळ आहे, मी जर उद्या मेले तर म्हाताऱ्याला ही जीव लावायची नाही. पती हा परमेश्वर आहे, मला यांच्यासाठी जगणंच आहे. म्हातारीनं ती ग्लास म्हाताऱ्याकडे पाठवला. म्हातारं म्हणलं, वा हे ग्लास मी घेतला असता पाण्याचा, मला काय आता राहिलं नाही काही, पण 1.5 लाख रुपये मी याचा दिलेत गावात. मी जर गेलो ती ऐकत होते झोपलेलं, तर या 1.5 लाखाचं काय होणार आहे. मग तो ग्लास बहिणीकडे गेला, बहीण म्हणजे याचा काय संबंध आहे, माझा रक्षाबंधनाशी संबंध आहे, ओवाळणीशी संबंध आहे, पण मी ग्लास घ्यावा मरावा माझ्या लेकरा वेळास कोण पाहिजे. आणि मग तो ग्लास पत्नीकडे नेला. ते म्हणजे लोक रडतली नाही म्हणतील म्हणून रडणं माझं कर्तव्य आहे ना, मला दुःख आहे माझं कसं होईल म्हणून मी रडते का, मी मरावं आणि ह्यांना उठावं मग कसं व्हायचं. त्याच्यापेक्षा गेलेत ते हेच गेलेत ना. मग ते गुरुजी म्हटले, जाऊ द्या तुम्ही कुणी नका घेऊ, मी घेऊ का,
बाकीचे सगळे ताणले देत तुम्ही घ्या गुरुजी, आम्ही तुमचे समाधी आमच्या मळ्यात बघ. किती लोक हुशार आहेत, म्हणजे गुरुजीनं घ्यावं आणि यांचं संसारिक माणूस जिवंत करावा ही अपेक्षा नसेल. आणि कोरोनाच्या काळात हेच झालंय बघा. मी तुम्हाला मागं ताजं उदाहरण दिलं होतं, मागं मी येताना इकडे येत होतो ना पडली येऊन, माझा मुलगा मागं लागला होता, मला यायचंय मला यायचं सारखं म्हणायचं. ते आमची मंडळी त्याला म्हणायची तुझं अक्कल आहे का, तू नको जाऊ. ते म्हणा तुला कळत का, तू म्हणती पप्पाला जा आणि मला म्हणती नको जाऊ. ती म्हणे त्यांचा युमा काढलेला आहे. हे स्वार्थी लोक आहेत तुम्ही काय आता स्वार्थी हो, फक्त तुम्हाला भ्रम होत आहे माझे. तुम्ही उभा विचार करा आणि कोरोनाच्या काळात खरंच विचार केला पाहिजे. पत्नी माझी नाही, मुलं माझी नाही, मी एकटा आहे. याच्यातला राम गेल्यावर माझ्या शरीराचं काय करणं आहे, शरीर खरंच नासक आहे. याला कितीही पावडर लावली काय लावली, आता पावडर लावण्याचं काय राहिलं का? आता याला कंच कंचही साबण लावा काय उपयोग आहे, याला आता सॅनिटायझरने खासा आले. ते कुठंही गेलं का ते तीर्थ घ्यायचं पहिलं, ते सत्यनारायण झाल्यावर पहिलं चमच्याने द्यायचे ना, आता स्प्रेन द्यायचं. ते सॅनिटायझर नसेल तर ती मध्ये प्रवेश आहे नाही. आता म्हणजे इतकं धोक्याचं काम झालंय आणि ते त्याचा वासही बेकार येतोय. मग त्याच्या वासामुळं इतका धोका झाला. मी कोर्टात गेलो त्या दिवशी, ते हातात लावलं आणि गेलो आणि ते वकील माझ्याकडे सारखं पाहत अस. अरे वकील साहेब काय पाहते, म्हणजे महाराजच आहेत का? म्हणलं हो. म्हणजे मग वास काय येतोय? अरे म्हणलं सॅनिटायझर लावले ते मला मला वाटलं घेतलीच आहे. तर काय करावा? आणि हे सगळं आलंय, मास्क आलं, सॅनिटायझर आलं. पण सरकारनं खरंच निवेदन सांगितलं, थोडं दूर राहा, लांब राहा, माणसापासून दूर राहा. आणि तुम्हाला खरा माणसापासूनच धोका आहे हे आता कळायला लागले. पहिलेपासून माहीत होतं पण ते उगाच माणसं म्हणायचे माझे ते माझे. खरा धोका कोणापासून आहे आपल्याला? आणि मग नाही का ते गाणं आलं बघा, आता तरी माणूस हो तरी माणसं माणूस कुठं व्हायचं आता. आणि म्हणून मातेच्या त्या विधीनिमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया. एक क्षणाचा भरवसा नाही, क्षणोक्षण हाची करावा विचार. तरा वया पार भुव सिंधू, नाशिवंत देहे जाणार सकळ, अविष्य खातो काळ. सावधान. ती गाय आणायला पाहिजे. गाय गायीचं उलटं बरं पडतंय. गायीनं स्पर्श करणं याच्यासारखं बाकी कोणतं आहे दुसरं तुम्हाला माहिती का? गाय स्पर्श करणं, गाय ही गो माता आहे, तिला आई म्हणतात. नुसती आई नाही, भारताची आई. आणि गायीमध्ये अनेक बाजूनं पवित्र गायी आहे. किती देव राहतात गायीमध्ये आपण म्हणतो. आणि एवढे देव असताना किंवा गायीचं आचरण वेगळं आहे, गाय आपल्यापेक्षाही भाग्यवान. गायीचं आपल्यापेक्षाही त्याग आहे. आयुष्यभर ते दुसऱ्यासाठी जीवन जगतात, काय अर्थ त्यात? काय त्यांचं काय आहे का प्रॉफिट? काय त्यांना बैलाला काय प्रॉफिट आहे? काय फायदा? आयुष्यभर शेतकऱ्यासाठीच आयुष्य दिवायचं. कुत्र्याला काय फायदा? दारात आयुष्यभर त्यांच्यासाठीच राहायचं. काय अर्थ काय? प्राणी ही तुमच्यासाठी उपकारापुरते राहतात, आपल्यासाठी सगळं. वृक्षरूपण नाही, आपल्यासाठीच आहे. शेवटी आपण झाडं का होईना तोडून काय करतो? जळतो. शेवटी झाड तरी आपल्यासोबत जळताना सोबत येते. झाड काय म्हणतं माहिती का? अरे तुझे सगळे दूर गेले आणि मी एकटा तुझ्यासोबत जळतो. आपल्यासोबत कोण जळतंय? लाकूड. काही येतं कोणी जळायला? सगळे लांब राहतात जळत असे स्मशानी अग्नी सवे एकटा एकटा जळतोय. मग इमानदारीनं जळत ते, कारण ते लाकूड आहे ना, त्याला आधार कुठं काय? मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये ही शेवटचा आधार आहे. आणि म्हणजे एखादं झाड लावलं पाहिजे, वृक्षरोपण केलं पाहिजे. आपल्याकडे ती पद्धत गोड आहे बघा. आमच्याकडे नेम गावला आता मागं लॉकडाऊनमध्ये आजोबा वारले होते, पोरांना एक केलं. गावात काही सगळ्यांनी केलं नव्हतं ते, पण पोरांना सुरुवात केलं. कसार कुटुंबामध्ये मुलं आहेत, ते नातू आहे. नातांनी ते सगळी राख भरली आणि लोकांना वाटलं ना दिल्ली होऊन टाकतील. त्यांना म्हणले नाही, आमच्या आजोबाची राख आमच्या शेतामध्येच. खड्डे खणले, पाच सहा राख टाकली त्याच्यामध्ये, भले चांगले मोठ्याले झाडं आणली आणि त्या झाडं लावले. इतका फायदा झाला की ते झाडाला फळं आले, फळं आले. आणि म्हणून आपल्या वडिलांची राख. आमच्याकडं तर अशी पद्धत आहे, मला काल परवा चर्चा झाली कळसमध्ये,
की शेत आमच्याकडे बीड ना काही गावा गावामध्ये अशी पद्धत आहे की शेतातच माणूस जाळायचा, आपल्यासारख्या सार्वजनिक स्मशानभूमी नाही, आमच्याकडे बांधलेलंही नसतात आणि लोक शेतात राहिल्यामुळं आपल्या शेतामध्येच शेताच्या कडेला आमच्या आजोबा सुद्धा आईचे वडील तिकडं त्यांचा विधी केला शेतामध्येच का, तर त्यांची 17 एकर जमीन किंवा 20 एकर जमीन आहे, त्यांना आयुष्यावरती जमीन कमवली, 1-1 कोटी रुपयाला एकर घेतलं, मग त्यांचा विधी कुठं व्हायला पाहिजे निधन नको का व्हायला, ते आपल्याकडं दिसू ना म्हणत नाही, मग ते तांबटा तोडायला मात्र यायला बसले माहिती काय मरून गेल्यावर गायला येईन मरायला उगस कुठाना, पण त्याचा विधी तरी शेतात इस्टेटीमध्ये व्हायला पाहिजे म्हणून काहीची स्मारक आहेत बघा. मी भेट मोगऱ्याला गेलो नांदेडला तर तिथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवली होती, मी म्हणलं शेतामध्ये मंदिर कशाला बांधलं, ते म्हणले तसं नाही आमच्या आईची निवडलांच्या इथंच विधी केलाय, मग आम्ही इथं ते म्हणजे स्मरण म्हणून आम्ही त्यांना पांडुरंगाने रुक्मिणी मानतो, मग त्यांचं मंदिरच शेतात बांधलंय. मी म्हणतो एवढ्या लांब जायची गरज नाही, आपल्या देवाऱ्यावर का होईना त्यांच्या मूर्ती असं, निदान देवाऱ्यावर रोज पूजायला तरी नाही काय म्हणत, आपण धातूच्या मूर्ती करू शकत नाही काय, फोटो जरी ठेवायला काय हरकत आहे, फायदा होतो त्याचा, त्यांचं स्मरण आपल्याकडे राहतं, शिल्लक राहतं, आणि म्हणून आपल्या आईवडिलांसाठी आपल्या आजोबा